नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो। 14 ऑक्टोबर 2006 मी माझ्या निवडक सहकाऱ्यांच्याबरोबर नागपूरच्या दीक्षाभूमीवरती प्रथमतः दीक्षाग्रहण केले आणि त्यानंतर राज्यमालयभरातल्या माझ्या लक्षावधी बांधवांनी, भटक्यामुक्त समाजातल्या लक्षावधी बांधवांनी 27 मे 2007 मुंबई येथे मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदीक्षा घेतली। आता या गोष्टीला जवळपास 13-14 वर्ष झाली। गेली 14 वर्षापासून आम्ही लोक बौद्ध धर्मामध्ये आहोत, आम्ही बौद्ध आहोत। 42 जमातीतल्या ज्या की भटक्या जमाती आहेत आणि विमुक्त जमाती आहेत, यांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानं आम्ही 5 लाख लोक बुद्धाच्या धर्माकडे वळलो। त्यामुळे आता मी बौद्ध म्हणून बोलतो आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत बोलतो आहे। नवा जो विवाद निर्माण झालेला आहे अयोध्येच्या प्रश्नाच्या संबंधी, त्यासंबंधी पुढे जाऊन मी आपल्याशी बोलणार आहे। परंतु त्यापूर्वी मला हे सांगितलं पाहिजे की आम्ही दीक्षाग्रहण केली असं मी म्हटलं आहे, आम्ही धर्मांतर केलं असं मी म्हटलेलं नाही। एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जायचं असेल तर ते धर्मांतर होतं, पण या सबर्ब ट्रायबल सेक्शनचा विचार केला, त्यात शेड्यूल ट्राईब आहेत, नोमॅडिक ट्राईब आहेत, क्रिमिनल ट्राईब आहेत, एक्स क्रिमिनल ट्राईब आहेत, हे जे सगळे वर्ग आहेत हे ट्राईब आहेत आणि हे ट्राईब असल्यामुळे हे कोणत्याही धर्मातले नाहीत, यांचा कोणताही धर्म नाही। मग मी जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा लक्षात आलं की अरे आपण तर ओरिजिनल बौद्ध आहोत, आपल्याला आपल्या घरी परत जायचं आहे, आपल्याला नवीन घरात जायचं नाही आहे, कारण आम्ही हिंदू नाही आहे। या सर्व जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब, विजेंटी, हा सगळा जो समाज आहे हा सगळा समाज हा मूळचा बौद्ध आहे, कारण बुद्ध हा आमच्या रक्तमासच आहे, बुद्ध हा शाक्यमुनी म्हणून त्यांना म्हटलं जातं, ते शाक्य वंशाचे आहेत, त्यांचे स्वैरे कोलीय वंशाचे आहेत। म्हणजे काय? आता वंश हा शब्द हा बरोबर नाही, पण तो ब्राह्मणांनी आम्हाला दिलेला आहे की शाक्य मुनी म्हणजे काय, मुनी म्हणजे काय, हे जे आमच्या डोक्यात ते ठासून असं भरलेलं होतं की गौतम बुद्ध हे क्षत्रिय होते म्हणजे काय, बुद्धाच्या वडिलांनी राज्य केलं म्हणून ते क्षत्रिय होते का? तर ते क्षत्रिय असण्याचा विषय नाही आहे, कारण त्याचे वडील हे राजे असले तरी ते घनाधिपती आहेत, बुद्ध स्वतः शाक्य गणातले आहेत। हे जसे कोलिया गण आहे, त्याच्यानंतर शाक्य गण आहे, तसे आमचे सगळ्यांचे गण आहेत। आम्ही गणसमाजातले लोक आहोत, आम्ही जनपदातले लोक नाही आहे, आम्ही गणपदातले लोक आहोत, आम्ही गणराज्य मानणारे लोक आहोत। बुद्ध हे गणराज्यामध्ये जन्माला आलेले आहेत, हे त्यांचं गणराज्य होतं आणि त्यांचं गणराज्य असल्यामुळे ते जेव्हा ग्रहत्याग करून बाहेर पडले तेव्हा त्यांचे वडील तिथे राजा होते आणि ते ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा परत यायला निघाले आले तेव्हा त्यांचे वडील राजा नव्हते। याचा अर्थ गणराज्यांमध्ये लोकशाही होती आणि लोकशाहीच्या पद्धतीनं राजे निवडले जात असत, राजे बदलत असत, असा होतो।
त्या गणामध्ये लोकशाही आहे. किंवा जेव्हा भगवंताने असं सांगितलं की मी नाही युद्धाच्या बाजूनं, मी माझ्याच रक्तमांसाच्या माणसांच्या बरोबर युद्ध करावं या मताचा नाही, कारण शाक्य आणि कोळी हे एकमेकाचे पैपावणे आहेत आणि नदीच्या पाण्याच्या वादावरून आम्ही एकमेकांचा रक्तपात करणं मला बिलकुल मान्य नाही. असं जेव्हा गणसभेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं तेव्हा गणसभा ही पूर्णपणे त्यांच्या विरोधामध्ये उभी राहिली. आता हा तर राजाचा मुलगा होता, त्या राजाच्या प्रधानापासून सगळेच लोक हे गौतम बुद्धांच्या विरोधी उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे लढाई केल्याच्याशिवाय आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि तुम्ही जर लढायला तयार नसाल तर तुम्ही गणाशी द्रोह करता आहात, संघाशी तुम्ही द्रोह करता आहात, मग तुम्हाला शिक्षा. आणि ती राजाचा मुलगा आहे म्हणून कमी शिक्षा नाही, तेवढी शिक्षा दिली. दोन पर्याय ठेवले, तुमच्या सगळ्या कुटुंबाला आम्ही एक तर बहिष्कृत करू आणि जर हे शक्य तुम्हाला नसेल करायचं, ही आठ तुम्हाला मान्य नसेल तर दुसरी आठ तुम्ही घर त्याग करायचा आणि परिव्रजा घेऊन जायचं. त्या बुद्धांच्या आधीसुद्धा परिव्रजा होती, संघामध्ये परिव्रजा होती, ते तिथून बाहेर पडले, हे शिक्षा त्यांनी मान्य केली. याचा अर्थ राजाच्या मुलाला सुद्धा शिक्षा करण्याचे अधिकार गणाला होते, कारण हा समूहांचा गणसंघ आहे आणि गणसंघ जो आहे हा गणांचा जो अधिपती असतो त्याचा कोणी नातेवाईक म्हणून तिथं स्पेअर कुणाला केलं नाही. आणि मग तथागत भगवान गौतम बुद्धांना अंगावरल्या वस्त्रानिशी घर सोडावं लागलेलं आहे. ते कुठले क्षत्रिय होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र या भानगडी सगळ्या हिंदूंच्या आहेत, त्याचा बुद्धाशी काही संबंध नाही आहे. म्हणजे क्षेत्री म्हणजे शेती या अर्थानं म्हणत असाल तर मग आम्ही सारेच क्षेत्रिय आहोत, सगळ्या ट्राईब क्षेत्रिय आहेत, कारण आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन करत होतो. आम्ही ट्रायबल आहोत आणि आम्ही जंगलामध्ये डीप एरियामध्ये राहणारे लोक आहोत, डीप फॉरेस्टमध्ये राहणारे लोक आहोत. हे फॉरेस्टमध्ये राहणारे जे लोक आहेत हे कोणत्या धर्माचे आहेत? तर ते बौद्ध धर्माचे आहेत. सगळं बुद्धाचं तत्वज्ञान समतेवरती उभं आहे याचा नीट विचार केला पाहिजे आणि ट्रायबलचं अंतर्गत लाईफसुद्धा समतेवर उभं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे बुद्धांचा संस्कार आहे, हिंदूंचा संस्कार बिलकुल नाही आहे. आजही ट्रायबवरती प्रयत्न करतायत, ते आरएसएसवाले जातात तिथे शिकवतात, काय काय करतात, देवळं बांधतात, दुनिया करतात, पण तरीसुद्धा आमची बिरादरी, आमची वहिवाट ही बुद्धाची वहिवाट आहे. आम्ही ओरिजिनल बुद्ध आहोत, तर आम्हाला धर्मांतर करण्याची वगैरे काही गरज नव्हती. आम्ही परिव्रजा घेतली, आम्ही दीक्षा ग्रहण केली आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या रस्त्यानं बुद्धाकडे गेलो. हा लाखो माणसांचा प्रवास मी केला माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर घेऊन, या सगळ्यांना बरोबर घेऊन मी तिकडे गेलो. खरं म्हणजे याच्यामध्ये गुन्हेगार जमाती आहेत, या देशाने माझे आभार मानले पाहिजेत की जे लोक चोऱ्या करायला जात होते, जे लोक दरोडे घालायला जात होते, जे लोक खून करायला जात होते, ते हात मी बुद्धाकडे वळवले. हे माझ्या मातृभूमीच्या बद्दलचं माझं प्रेम आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आधीही भारतीय आहे, मध्येही भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे, मी शेवटपर्यंत भारतीय आहे. आणि मी असं म्हणतो की बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे तेव्हा मी भारतीय आहे. त्याच्यामुळे माझ्या सर्व जमातींना घेऊन मी बुद्धाकडे जाण्याचा निर्णय केला. लोकांना खूप आश्चर्य वाटतं की अहो इथे बायकोला धम्म आणि धर्मातला फरक सांगता नाचिनव येते, इतक्या दिवस झाली 50-60 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा अजूनही आमच्या घरामध्ये हिंदू धर्माच्या चालीरीतीं हे आम्ही हटवू शकत नाही, मग तुम्ही यांना कसं पटवलं? त्यात मी साधी गोष्ट सांगितली की मला पटवायला फार अक्कल लागली नाही, मला पटवून वहिवाट सांगायची होती.
मला त्याने लक्षात आलं, माझे निखारा तिथे होताच, फक्त त्याच्यावरची राख कुणीतरी फुंकर मारून झाडायची होती, ते काम मी केलं. त्याच्यावरची काजळी जी साठलेली होती ती मी बाजूला केली. आणि मग लक्षात आलं की काय आहे मुख्य प्रभाव, ही माणसं अडाणी आहे, शिकलेली नाही. पण ही माणसं एका जागेला 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत. का बरं? 3 दिवस का? 4 दिवस? 5 दिवस? 6 दिवस? 10 दिवस? असं का नाही? 3 दिवस का? हे जेव्हा त्यांना मी विचारत असे तेव्हा ते मला सांगायचे, नाही आपल्याला पहिल्यापासूनच आहे, आपलं पहिल्यापासून आहे, आपल्याला 3 दिवस थांबायचा हे हुकूम आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त जाय थांबायचं नाही. म्हटलं हुकूम कुणाचा आहे? नाही म्हटले ते पहिल्यापासूनच चालत आलेला हुकूम आहे, पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे की 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. बर, मग म्हटले 3 दगडाच्या चुलीचे भाऊबंद म्हणजे काय? तुम्ही तर भावकी आहे एकमेकाची असं म्हणता. म्हणजे जेवढे आनंदारीमध्ये किंवा माळावरती किंवा गावकुसाच्या लांब राहणारे लोक आहेत हे सगळे लोक एकमेकाला 3 दगडाच्या चुलीचे भाऊबंद असं म्हणतात. म्हणजे आम्ही भाऊबंद आहोत. मग 3 दगडाची चूल का? 4 दगडाची चूल का नाही? 5 दगडाची चूल का नाही? 2 दगडाची चूल का नाही? 3 दगडाची चूल का आहे? याचं उत्तर काय आहे? नाही, ते पहिल्यापासून 3 दगड वापरतो आपण. आमची वहिवाट काय आहे? पहिल्यापासूनच आम्ही 3 दगड वापरतो चुलीसाठी. म्हणजे आमचा स्वयंपाक 3 दगडाच्या चुलीवरच होतो. 4 दगडाच्या नाही, 2 दगडाच्या नाही, 3 दगडाच्या चुलीचे बरोबर. त्याच्यानंतर त्यांच्यानंतर असं विचारतो की तुम्ही जिथं राहता ती जागा कशी निवडता? तर ते म्हणजे आम्ही तिकडण्यावर राहतो. तिकडण्यावर म्हणजे चौकात नाही येतात. चौक म्हणजे 4 रस्ते 2 रस्ते एकमेकाला जिथे क्रॉस होतात तो चौक. आणि हे कुठे राहतात? हे म्हणतात आम्ही तिकडण्यावर राहतो. म्हणजे आम्ही गावातही राहत नाही, आम्ही जंगलातही राहत नाही. आणि आम्ही कुठे राहतो? आम्ही गावात राहत नाही, आम्ही जंगलात राहत नाही, आम्ही गावाच्या बाहेर गावसाच्या बाहेर राहतो. माळावरती किंवा आगंधारी असेल जिथे कुठे वेस्टलँड आहे त्या ठिकाणी आम्ही राहतो. पण काय पाहतो? जिथून 2 रस्ते एकमेकाला जोडलेले आहेत असा त्रिकोण जिथं तयार होतो तिथे तिकडण्यात आम्ही राहतो. म्हणजे तिकडण्यात का राहता? नाही म्हटले आपली पहिल्यापासून वळवाट आहे, तिकडण्यातच राहायचं. बरं, आता मागणं येणारी जी टोळी आहे तिला कळलं पाहिजे की कोणत्या दिशेला आधीची टोळी गेली, तर पोटे पाण्यात धरणं आहे. मग जेव्हा चूल विजवायची तेव्हा चूल विजवताना तिथे एक झाडाची फांदी, झाडाची धाडी बारकी आणायची आणि त्या चुलीच्या तिथे ज्या दिशेनं ते गेलेले आहेत त्या दिशेला तो जो शेंडा आहे तो करून ठेवायचा. चुलीच्या बाजूला त्या फांदीचा बुडका आणि ज्या दिशेनं गेलेल्या आहेत त्या दिशेला तिचा शेंडा. आता हे काय आहे सगळं? मग मी त्यांना सांगायला लागलो की हे 3 काय आहे? हे 3च का? नाहीतर मग 5. सवासनी किती पाहिजेत? 5 पाहिजेत. साक्षीला माणसं किती पाहिजेत? 5 पाहिजेत. पंच किती पाहिजेत? 5 पाहिजेत. मी म्हटलं 5चा आकडा का? नाही म्हटलं पहिल्यापासून आपली वय वाटत आहे, 5च पाहिजे. मग सवासनी 5 पाहिजेत. त्याच्यानंतर त्या देवाचे खडे मांडतात, ते खडे किती पाहिजेत? 5च पाहिजेत. हा 5 आणि 3चा मी त्यांना घोळ समजून सांगत होतो की काय आहे 5 म्हणजे काय आणि 3 म्हणजे काय. तर 5 म्हणजे काय? पंचशील. 3 म्हणजे काय? त्रिशरण. आता हे जेव्हा त्यांनी मी समजून सांगत होतो तेव्हा ते मला आणखीन धक्का देणाऱ्या गोष्टी सांगत होते. ते म्हणाले आम्ही 3 दिवसच एका गावात राहतो, 3 दिवस भीक मागून आणतो किंवा आम्ही कष्ट करून काय जे घेऊन येतो ते आणल्यावरती आमच्या कुटुंबाला जेवढं लागतं ते आम्ही जेवतो. 3 दिवस आम्ही जेवतो, मागूनच आणून जेवतो किंवा करमणूक करून काही करून आणतो आणि खातो. पण ते गाव जेव्हा आम्ही सोडतो तेव्हा उरलेलं आमच्याकडचं जे आहे शिदा, शिजवलेलं अन्न, हे सगळं खड्डा करून आम्ही तिथेच पुरून टाकतो. बरोबर काही नेत नाही, दुसऱ्या गावाला जाताना पुन्हा आम्ही तसेच जातो, आम्ही काहीच जवळ ठेवत नाही. म्हटलं हा तर आता म्हटलं अत्याचारच आहे स्वतःवरती, हे काय अन्यायकारक आहे? म्हणजे हे कशासाठी करता?
ते म्हणाले आजचं धान्य जे आहे, आजचं अन्न जे आहे, त्याला उद्याचा दिवस दिसता कामाचा नाही असं आम्हाला सांगितलंय. बघा काय सांगतोय, की आजच्या अन्नाला उद्याचा दिवस दिसता कामा नये. का दिसता कामा नये दिवस? म्हणजे का नाही दिसता कामाचा दिवस? एवढी दुनिया प्रॉपर्ट्या करून राहिली, एवढी संपत्ती साठवून राहिली, एवढी जेवढ्या एका एका इंचासाठी माणसं एकमेकाचा गळा गळ दाबतायत, आणि आपण हे असं का करायचं? आपण का नाही करायचं घरदार? आपण का नाही करायचं? तर ते मला सांगत होते की नाही, आपल्याला असा आदेश आहे. जर का आपल्याजवळ हे साठलं तर आपण फिरू का? घर बांधलं तर आपण फिरू का? धनधान्य आपल्याजवळ जर आलं तर आपण फिरू का? म्हटलं फिरण्याजवळ अडलंच काय? नाही नाही म्हणाले, असं नाही, आम्हाला फिरायलाच पाहिजे. मित्र हो, हे सगळे संदर्भ मी त्यांना समजून सांगितले की तुम्ही का फिरता. कोणी एकेकाळी हे चिवर घालून फिरत होते, पण त्यातलं चिवर, त्यातला धम्म, त्यातलं जे काही सगळं तत्वज्ञान होतं हे यांना दाबून गुलाम करून टाकल्याच्यामुळं ते विसरलं. लक्षात फक्त राहिली भूक आणि ट्रॅडिशन्स. भूक आणि ट्रॅडिशन एवढंच जिवंत ठेवलं, बाकी सगळं त्यांच्या जवळचं होतं. जे जे चांगलं होतं ते अभिजनांनी वरबडून नेलेलं आहे. सत्व जे जे होतं ते सत्व सगळं काढून घेतलेलं आहे, आणि निसत्व करून ही प्रजा रानुमाळ आज भटकते आहे. हे सारे बुद्धानुयायी आहेत. जिथे मागायला जातात हे नाथ तर सगळेच आहे, नाथपंथी तर सगळे आमचे 100% बोलत आहेत, 100% बोलतं. 84 सिद्ध होते. हे 84 सिद्ध म्हणजे हे गौतम बुद्धांचे शिष्य आहेत. हे सगळे सिद्ध, सगळे नाथपंथीय लोक हे गौतम बुद्धांच्या पंथाचे शिष्य आहेत. सगळा नाथपंथ जो आमचा बैरागी आहे, साधू आहे, साधू म्हटले, साधू 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 हे बुद्धाने म्हटले ना. साधू म्हणजे मंगल हो. हे साधूचा घोष जो आहे तो हा साधूचा परिधान करतो, वेशचा परिधान करतो. चिवर आहे पण चिवर म्हणता येत नाही, कारण ज्या काळामध्ये बुद्धांची बुद्धांच्या कत्तली केल्या गेल्या, जे एक शिर आणून द्या आणि इतक्या मोहरा घेऊन जा, इतकं पद्रव्य घेऊन जा, अशा अशा राजांनी लोकांना प्रोत्साहित केलं बुद्धांना ठार मारण्याच्यासाठी. त्यामुळे गौतम बुद्धांचे अनुयायी परागंद झाले आणि काही लक्षावधी लोक मारले गेले. लक्षावधी लोक ब्राह्मणांनी शिरच्छेद करून मारलेले आहेत. त्याच्यामुळे माणसं पळालेली आहेत, पण यांना आपलं स्वतःच सोडलेलं नाही. तो जो जातो दारामध्ये उभा राहतो काय म्हणतो? अल्लक निरंजन. काय म्हणतो? अल्लक निरंजन. बुद्ध काय म्हणतो? अत दीपभव. हे तर अल्लक निरंजन म्हणते. अत दीपभव म्हटलं तर मुंडकं उडवत आहे. अल्लक निरंजन म्हणतो. एवढंच नाही तर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या दोघांनी जेव्हा विद्यापीठं जळली तेव्हा त्याच्यातलं ज्ञानभांडार जे होतं ते गाढवांवरून लादून आजच्या तिबेटमध्ये नेऊन टाकलेलं आहे. तिबेटमधून तिकडे चीनकडे आणि तिकडे सगळ्या जगभर ते गेलेलं आहे. पण हे वाहतुकीचं काम आहे, ज्ञान घेऊन जाण्याचं काम. तक्षशिला आणि हे विद्यापीठं जेव्हा जाळली गेली तेव्हा या गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी हे फार मोठं क्रांतिकारक काम केलेलं आहे. हे क्रांतिकारक लोक आहेत, पण डोक्याला कफन बांधलेलं आहे. क्रांतिकारक आहे पण क्रांतीची भाषा बोलत नाही, त्यांच्या बोलण्याची परिभाषा वेगळी आहे. ते अल्लक निरंजन म्हणतात. आणलेली भिक्षा दुपारी 12 आत भीक मागून घेऊन येतात. हे सगळे दुपारी 12 आतमध्ये भीक घेऊन येतात आणि दुपारी 12 आधी जेवण करतात. दुपारनंतर ते नदीला जाऊन मासे बिसे पकडतात, आणखीन संध्याकाळचं काहीतरी करायची व्यवस्था करतात, पण सकाळचं जेवण 12 आधी ते करतात. कारण मागून आणलेला शिधा असतो, मागून आणलेला शिधा फक्त निवडायचा असतो. व त्याचे कप्पे असतात, जी झोळी असते त्या झोळीला कप्पे असतात. ताजं अन्न ठेवण्याची त्याचा एक कप्पा असतो जो आपल्याला खायचा आहे, तो कुणाला नाही म्हणायचं नाही, देतील ते सगळं घ्यायचं आहे. हे तू कसला असं दिलंस असं ते कधी म्हणत नाही. शिळा तुकडा दिलेस असं म्हणत नाही. शिळा टाका पाका असो, विटलेला असो, सडलेला असो, दुनिया जे काही असेल ते पदरात घ्यायचं
आणि त्या झोळीमध्ये ठेवायचं. झोळीला जे तीन कप्पे असतात त्याच्यातला पहिलाच कप्पा हा फक्त माणसांच्या जेवणासाठी वापरला जातो. नंतर जे दोन जे कप्पे आहेत ते एक तर पदरी असलेल्या जनावरांना खायला घातला किंवा ते शांतपणे खड्डा काढून पुरून टाकलं जातं. हे मी ह्यासाठी विस्ताराने सांगतोय की मला धम्म प्रचार करणं कसं सोपं गेलं. यापैकी कुणीही आपली लग्न ब्राह्मण बोलवून करत नाहीत, आपला कुठलाही विधी ब्राह्मण बोलवून करत नाहीत. उलट माझ्याकडे असे पुरावे आहेत की सगळ्या मुलांची जन्म कुठल्याही तारखेला कुणाचाही जन्म झाला तरी पौर्णिमेच्या दिवशी, तेही होळी पौर्णिमेच्या दिवशी सगळे एकत्र जमतात आणि त्या दिवशी जन्माला त्या दिवसापर्यंत जन्माला आलेली जेवढी त्या तांड्यावरची त्या वाड्यावरची त्या पाड्यावरची माणसं मुलं आहेत किंवा त्या बिराडावरची मुलं आहेत ही सगळी एकत्र केली जातात आणि त्यांचे मामा आणि त्यांचे त्या पुलाचा आई आणि बाप हे तिथे उभे राहतात आणि सगळी पंचायत जमलेली असते. सगळ्या पंचायतीमुळे जे सरपंच असतात त्या सगळ्याचे प्रमुख असतात. हे प्रमुख पंच जे आहेत हे प्रमुख पंच पौर्वाहित्य करतात. कशाचं? कैकाडी म्हणून जन्माला मुलगा आला आहे म्हणजे तो कैकाडी होत नाही. वडार म्हणून जन्माला आलेला मुलगा आहे तो वडार होत नाही. त्याला नामकरण करावं लागतं म्हणजे त्याला परिव्रजा घ्यावी लागते. पण तिला परिव्रजा म्हणतात हा अवघड शब्द आहे. परिव्रजा म्हणतात असं म्हटलं तर ते माझ्या अंगावरती येतील लगेच. ते परिव्रजा नाही म्हणत आहे. काय म्हणतो? जावळ काढण्यास. आता जावळ काढण्याचं विधी तर सगळ्यांच्याकडे. काय आहे जावळ काढणं? म्हणजे जावळ काढण्याचा अर्थ असा की तो मुलगा पंचायतीपुढे उभा केला जातो म्हणजे संघापुढे उभा केला जातो. हा संघापुढे उभा केला जातो आणि संघाला असं विचारलं जातं, सांगितलं जातं की हा मुलगा हा ते या मुलाचे हे आई आणि हे वडील आहेत आणि हे त्याचे मामा आहेत आणि हे मुलाचं आत्ता नामकरण करायचं आहे, त्याला संघामध्ये दाखल करून घ्यायचं आहे आणि म्हणून आपली परवानगी पाहिजे आणि मग संघ त्याला परवानगी देतो. तीन वेळा विचारलं जातं की याचं जावळ काढायचं काय? पुलीस काय बोललं नाही तर विषय नाही. पुन्हा तो विचारतात याचं जावळ काढायचं काय? कुणीच काय बोललं नाही तर विषय नाही. पण जर कुणी बोलला तर त्या मुलाच्या जन्मापासून सगळ्या गोष्टींचा पंचनामा तिथे संघाच्या पुढे होतो. हा संघ आहे, आम्ही त्याला पंचायत म्हणतो, तो संघ आहे. या संघाच्या पुढे त्याला उभं केलं जातं आणि त्याला तीन वेळा हे आल्याच्या नंतर कुणाची काही हरकत नाही ना असं विचारलं जातं आणि मग मामा खाली बसतो. मामाच्या मांडीवरती त्या मुलाचं डोकं ठेवतात. मामा वस्त्राने सगळे केस काढतो. त्यावेळी मामाला पोशाख दिला जातो आणि सगळ्या लोकांना गोडधोड जेवण केलेलं असतं. हे प्रत्येक मुलाला संघाच्या पुढं मुलीला संघाच्या पुढे हजर व्हावं लागतं आणि जावळ काढल्याच्याशिवाय तो वडार बनत नाही, जावळ काढल्याशिवाय तो पारधी बनत नाही, जावळ काढल्याशिवाय तो कैकाडी बनत नाही. या सगळ्या आमच्या जमाती आहेत आणि ह्या आमच्या जमातीच्या वहिवाटी आहेत. आम्ही कुणीही ब्राह्मण पूर्वी बोलत नसतो. आता लोक बोलवतात ब्राह्मण काय. आता ब्राह्मणचे इतके सोपे झालेले आहेत की त्यांचे पोटार्थी आहेत. ते पूर्वी पोटार्थी होते, आजही पोटार्थीच आहे. त्यामुळं पोटासाठी काय वाटेल त्याच्याकडे आता जातात. पूर्वी ते येत नसत आम्ही बोलवलं तरी. आता काय प्रश्नच नाही. आता फक्त पैशाची गाठ आहे. धम्मबिंब वगैरे धर्म वगैरे त्यांनी केव्हाच उडून लावलेला आहे. ते निधर्मिळोक आहेत ब्राह्मण. पण इतरांना मूर्ख बनवून ते ब्राह्मण धर्मामध्ये ते अडकून ठेवतात जाळ्यामध्ये. तर जाऊ दे, त्यांचं नंतर सांगेन. प्रश्न असा आहे की संघाच्या पुढे ही मुलं दाखल झाल्याच्या नंतर त्यांचं जावळ काढलं जातं, त्या विधीला काय म्हणतात? चकोट केला जातो त्याला काय म्हणतात? त्याला परिव्रजा म्हणतात. ही परिव्रजा केल्याच्या शिवाय त्याला कुणीही मुलगी देत नाही, तो संघात दाखल होत नाही. पण समजा की त्या जातीचा नाही आहे, दुसऱ्या जातीचा कुणीतरी मुलगा आहे आणि आला आहे आणि तो म्हणला की मला परिव्रजा करायची आहे, तर त्याचंही मुंडन केलं जातं आणि त्यालाही त्यालाही परिव्रजा दिली जाते व त्यालाही दीक्षा दिली जाते. ते आम्ही बौद्ध आहोत हे मी लोकांना सांगत राहिलो की अरे आपण बौद्ध आहोत, आपण मूर्खासारखं गावाच्या जवळ राहतो म्हणून त्यांची त्या दगडांची पूजा करतो. अदरवाईज आपल्या देवाऱ्यावर दगड कुठे आहेत? आपल्या देवावर विष्णू नाही, राम नाही, कृष्ण नाही, येऊ नाही, तेऊ नाही, कोणीही नाही.
आमचा देवारा म्हणजे आमच्या पूर्वजांच्या टाक असतात, आमच्या पूर्वजांचे टाक आहेत, त्याच्यावर मी अनेकदा लिहिलं आहे बोललो, टाक असतात. किती टाक? तर एकदा पोतं भरून टाक एका द्रस्ताकडे उठव, म्हणजे किती ओल्ड माणूस ते, कुठल्या जमान्यातला माणूस असेल सांगा मला. पोतं भरून टाक होते त्याच्याकडे, टाक म्हणजे पावत का, तो माणूस वारला, मॅरिड माणूस वारला की त्याचं एक असं चिन्ह तयार करायचं आणि ठेवायचं. दुसरं, हे सगळे टॉटेमवाले आहेत, आम्ही सगळे कुलचिन्हवाले लोक आहोत, आम्ही टॉटेमवाले लोक आहोत, आम्हाला गोत्र नाही, आम्ही गोत्राचे नाही, आम्ही गणातले लोक आहोत आणि आम्हाला टॉटेम आहे. टॉटेम म्हणजे कुलचिन्ह. मग कुणाचं पानकनीस आहे, कुणाचं काय आहे, कुणाचं काय आहे, कुणाचं काय आहे, अनेक प्रकारची, म्हणजे ती टोळी ज्या भागातून आली त्या भागातलं एखादं वैशिष्ट्य या टोळीनं आपल्याबरोबर घेऊन दुसरीकडे गेलेली असते, ती शिफ्ट झालेली असते, फिरायला गेलेली असते. तेव्हा कुठून आलो तो, जर ड्राय प्लेसमधनं आला असला तर कोरफड असेल, आणि तो अतिशय दलदलीच्या भागातनं आला असेल तर दलदलीमधले उच्चाटनं निघणारं कंजाळ असेल, लवाळा असेल, प्रत्येकाचं वेगळं आहे. पाच पा पावल्या असतील, कुणाचे कसले पानं असतील, तर ही जी सगळं आहे हे कुलचिन्ह. आपलं देवाक निघतं की नाही, ज्याच्या ज्याच्या म्हणून लग्नात देवाक निघतं तो 100% बौद्ध होय. मी जबाबदारी विधान करतोय, ज्यांच्या ज्यांच्या लग्नामध्ये लिंब नेसवला जातो ते बौद्ध होय. ज्यांच्या ज्यांच्या कर्गोट्याचा कमरेला कर्गोटा आहे ते बौद्ध होय. ज्यांना ज्यांना कर्गोटा आहे ते सारे बौद्ध होत, कारण ते कर्गोटा हे शिवर बांधण्याच्यासाठी वापरायचे होते, त्यानंतर ते धोतर बांधायला वापरायचे, आणि त्यानंतर महिलांना नाडी होती त्यावेळी, त्यावेळेला काय आत्ताच्या सारखे चांदीच्या आम्हाला वापरायची परवानगी नव्हती, नाड्या होत्या. जे लुगडं असेल तर लुगड्याच्या धडप्याचीच एक चट्टी काढलेली असायची आणि ती कमरेला बांधलेली असायची, तिच्या आधारानं साडी टिकलेली असायची, धोतरही तिच्या आधारानं टिकलेलं असायचं. ज्यांच्या ज्यांच्या अंगावरती एकच कापड दीर्घ लांब असं लांबच्या लांब कापड ज्यांच्या अंगावर आहे ते सारे बौद्ध होत. हे मी माझ्या अनुभवानं सांगतोय की हे सारी जी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बुद्धाच्या धम्माच्या आहेत. हे त्या माणसाला माहीत नाही हे धोतर मी का नेसतोय, त्याला हे माहीत नाही मी साडी का नेसते, पण संबंध भारतामध्ये आपण पाहिलं तर सगळीकडे साडी आहे, सगळीकडे धोतर आहे. आता आपण फारच पुढे गेलो, आपण फारच सुधारलो, आता आपण त्या ज्या अंगावर कपडे ठेवायचे नाही या सुधारणेकडे पाहिजे. मूळ आधी पण माणसाकडे आपण आता निघालेलो आहोत, आपला प्रवास तिकडे चालू आहे. पण आपल्या पूर्वजांची जी मी जी पाहिलेली परिस्थिती आहे ती आम्हाला लंगोटी होती, बरोबरच आहे, आम्हाला लंगोटी होती. डोक्याला मुंडाचं असलं तर असलं, नसलं तर नसलं, पण मुंडाचं असायचं ते डोक्याच्या संरक्षणासाठी, नाही ते टावेलसारखं फडकं एखादं काहीतरी बांधायचं. अंगावर कपडे असलेच पाहिजे, त्याची गरजच नव्हती कपडे वापरायला, परवानगीच नव्हती. ज्ञानाला जशी परवानगी नाकारलेली होती तशी, आणि हे सगळं गप गुमान का सहन करावं लागत होतं, जर आगाऊपणा केला तर डोकं उडलं जात होतं, डोकं उडवण्याची शिक्षा होती. सम्राट अशोकाच्या नंतर, हर्षवर्धनाच्या नंतर या देशाची जी काही परिस्थिती झाली ती साधारणपणे 12व्या शतकापर्यंत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपर्यंत हिंदू हा शब्द संस्कृत वाङ्मयात नाही, प्राकृत वाङ्मयात नाही असला तर कुणी मला दाखवावं. आणि हिंदू अचानकपणे कुठनं शब्द आला हे काय, हिंदू काय आहे, आहे काय हिंदू, धर्म आहे, त्याला एक ग्रंथ आहे, त्याला एक निर्माता आहे, काहीही नाही, ती एक गोधडी आहे. ज्याला जमेल त्याने येऊन आपलं ठिकाण चिकटवायचं, ज्याला जमेल त्यानं आपलं एक ठिकाण चिकटवायचं, असा वाढवलेला कारस्थानाचा भाग आहे. छळ, कपट, कारस्थान आणि साम दाम दंड भेद या सगळ्या भानगडी म्हणजे हिंदू. चोर म्हणजे हिंदू, हे मी नाही सांगत आहे, हिंदू या शब्दाचा अरेबियन अर्थ चोरचा आहे.
हे आमच्या सुरेश भटांनी पहिल्यांदा लिहिलं तेव्हा त्यांच्यावरती खूपच टीका झाली, त्यामुळे मी आपलं सौम्य करून सांगतो हे जरा चोर आहे म्हणून मी हा देश हा चोरांचा देश आहे असं म्हणतो. हा थोरांचा देश नाही, हा चोरांचा देश आहे. इथे कॉम्पिटिशन असते कुणी किती माल खायचा, आणि जेवढा मोठा तेवढा मोठा चोर, पण त्याला चोर म्हणायचे नाही. गरीब माणसाने चोरी केली तर ती चोरी, आमचं पारधी कंस खाते पोटासाठी आणते कंस कुठून तरी ती चोरी, कुणीतरी आमचे लोक जातात पाट्या आणतात पोका आणतात ती चोरी, कुणीतरी आणखीन भीक मागताना कुठंतरी एखादं वाढगं सापडलं कुठतरी भांडं सापडलं कुठतरी वाळायला घातलेलं लुगडं सापडलं त्या ती चोरी. अंबानी करतो ते चोरी नव्हे, अदानी करतो ती चोरी नव्हे, हां ती चोरी नाही. एवढी प्रतिष्ठित माणसं चोऱ्या करतात का? अख्खी बँक खाऊन टाकली, बुडवून टाकली, आपल्या कारखान्यांचे दिवाळे वाजवले, हे कोण आहे? फुल्या फुल्या हे कोण आहेत? हे खरे राष्ट्रद्रोही लोक आहेत, हे राष्ट्रद्रोही. मोदी सुद्धा राष्ट्रद्रोही आहे, पण आता त्याच्या हातात सरकार असल्यामुळे तो लगेच मला उद्या राष्ट्रद्रोही ठरवू शकतो मला माहिती आहे, पण मी सांगतो मोदी राष्ट्रद्रोही आहे. आणि संघ त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, ते एक नंबरचे राष्ट्रविघातक लोक आहेत, हे अतिरेकी आहेत, अतिरेकी टोळ्यांपैकी संघाची एक टोळी आहे. यांचा बंदोबस्त करायचा आहे, कारण हे सगळे काय करतायत, दाम दाम दंड भेद नीती सगळ्या नीती वापरतात. त्यांना कशाचीही सोयर सुतक नाही, कशाचीही देणं घेणं नाही, ब्राह्मण यापैकी कुठल्याच मूल्याला बांधील नाही, कारण त्याला थेट स्वर्गाची दारं रिकामी आहेत, तो थेट स्वर्गामध्ये जाऊ शकतो, बाकीचे जाऊ शकत नाही. बाकीच्याला इथेच खाली अडवलेलं आहे. आणि जे आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध आहोत, शेड्यूल कास्टचे लोक बौद्ध आहेत, ओबीसीचे लोक बौद्ध आहेत, ब्राह्मण हे तर सगळा समाज बौद्ध आहे. व बुद्धाचे अनुयायी गेले कुठे? हा देश जर सम्राट अशोकांच्या काळामध्ये हा देशच नाही, संबंध आशिया खंड जवळपास 18-19 सम्राट होते बौद्ध, एवढा मोठा राज्यकर्त्यांचा वर्ग हा कुठे गेला? कुठे? नसती ना, नेसनाबूत झाली माणसं, हवेत उडून गेली की काय? नाही, या माणसांच्या मृत्यूचं भय त्यांच्या पुढे दाखवलं, मृत्यूचं भय, मृत्यू तांडव घालत होता अशी परिस्थिती आहे. आणि मग यांची विहार, यांचे मठ, यांच्या प्रार्थनेच्या जागा, यांची विद्यापीठं, काय काम त्याने बळकावलं काय? एक तर जमीनदोस्त करणं, हे आर्य इथे खैबर खिंडीतनं आले त्या दिवसापासून या रांडच्यांचा हाच धंदा आहे. काय करायचं? जाळपोळ करायची, बेसावधपणे पकडायचं, रात्री गाव झोपला असताना जाळून टाकायचं, रात्री गाव झोपला असताना पिकं जाळून टाकायची. याची वेदांमध्ये वर्णन आहेत, मी काय खोटं सांगत नाही आहे. ऋग्वेदामध्ये मी ऋग्वेद वाचलेला आहे, ऋग्वेदामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या या सांगितलेल्या आहेत. देवाच्या पूजा करताना त्यांच्या धन द्या, त्यांचं द्रव्य द्या, त्यांच्या गायी द्या, त्यांच्या बाया द्या. आणि आमच्याच बाया चोरून नेल्या आर्यांनी आणि त्यांना पोरं काढलीत म्हणजे आजची भावना आहेत. ती आता हवेत त्या आभाळात तर नाही पडलेली, पण अहंकार जो आहे तो ब्राह्मणी अहंकार त्यांनी आता आपल्या सर्वांमध्ये पेरून टाकलेला आहे. दॅट इज द हिंदू सिस्टीम. आपल्याला सगळ्यांना जसं वाटते की जे आहेच ते आहेच, कुठं आहे? अयोध्या आहे, त्या काळामध्ये अडवाणीने रथयात्रा काढलेली मला आठवते, आमदार होतो मी. विधिमंडळामध्ये आमचे काही मित्र, एका त्यातले हयात आहेत, काही गेले, काही एकदम केंद्रात मंत्री झाले, हे सगळेजण उठून आता काय वाटेल ते होईल, मंदिर वही बनाएंगे. कहाँ बनाएंगे? वही अयोध्या में जहाँ पे बाबरी मस्जिद है वहाँ ही मंदिर बनाएंगे, कारण तिथे रामाचा जन्म झालेला आहे, असा ह्या आडवाणीचा रथयात्रेचा कार्यक्रम होता, देशभर चालला. लालू प्रसादना अडवला म्हणून लालू प्रसादला आजही त्याची किंमत मोजावी लागते आहे. त्यावेळी मुंडकी कापली, आता ते मुंडकी कापायच्या स्थितीत राहिलेले नाहीत, पण कारण जग जवळ आलेलं आहे. आज त्यांची मुंडकी कापायची इच्छा नाही असं थोडंच आहे, आजही आम्हा लोकांना त्यांना ठारच मारायचं आहे. पानसरेना, दाभोळकरांना, कलबुर्गींना ज्यांनी ठार मारलं ते याच अवलादीचे आहेत.
यांनीच त्यांना मारलं, यांनीच मशीद तोडली, म्हणून मी त्यांना राष्ट्रद्रोही म्हटलं. यांनीच मशीद तोडली, आणि मशीद तोडली तेव्हा आम्ही सारे बौद्ध सांगत होतो की आम्हालाही त्याच्यात काहीतरी म्हणायचं आहे, आम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये म्हणायचं आहे, आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या. रीट पिटिशन केलं आमच्या लोकांनी, 8-8 लोकांनी रीट पिटिशन केलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आमचं म्हणणं ऐकलं कोर्टाने, मशीद पाडली. तेव्हाही आम्ही म्हणत होतो की इथे मशीद नाही, इथे आमचं विहार होतं, कुणी ऐकलं आमचं नाही. पण आता जेव्हा भूमी बोलायला लागली, राम मंदिर बांधण्याच्यासाठी जेव्हा कोर्टाने निकाल दिला, पूर्ण घटनात बाह्यरित्या घटनेचे प्रिन्सिपल्स वगैरे फाट्यावर मारून, अरे त्या सुप्रीम कोर्टाला तर पायतानानं मारलं पाहिजे. त्या खासदार म्हणून बसला आहेत त्याला, आता काही मी कोर्टाचा अवमान करण्याचा विषय नाही, कारण तो कोर्टात नाही आहे. तो आता पार्लमेंटमध्ये राजकारणामध्ये असेल तर त्याच्यावरती टीका करणं हा मला अधिकार आहे घटनेने दिलेला. म्हणून मी त्याला सांगितलं जोड्यानं मारला पाहिजे. भारतीय राज्यघटनेचा अवमान करून तो तिथे बसलेला आहे. काय निर्णय दिला? कोर्ट पुराव्याशिवाय चालत नाही, साधी गोष्ट आहे. कोर्ट पुराव्याशिवाय चालत नाही, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल असं कोर्टाचं काम असतं. कायदा असं सांगतो की पुरावा असल्याच्याशिवाय काहीही मान्य केलं जात नाही. पण या कोर्टानं काय केलं? कसलाही पुरावा नाही. मुस्लिम आपला दावा सिद्ध करू शकले नाही, आणि आम्ही म्हणत होतो आमचं म्हणणं ऐकून घ्या. आम्हाला म्हणाले थांबा, तुमचं म्हणणं आम्ही ऐकणार आहे. आमच्या सगळं म्हणणं पेंडिंग ठेवून टाकलं, बौद्धांची जेवढी ॲप्लिकेशन्स होती पेंडिंग ठेवून टाकली. आणि केलं काय? केलं असं की इथे मी बौद्ध यांच्या हिंदूंच्या श्रद्धा लक्षात घेऊन, अच्छा काय लक्षात घेतलं? श्रद्धा कोणत्या कायद्यात श्रद्धेची व्याख्या बसवली बसतीये? कुठला कायदा सांगतो श्रद्धा म्हणजे काय? माझी पण उद्या श्रद्धा आहे, दारू प्यावी सगळ्या देशातल्या लोकांनी, गांजा वडावा, गांजा पिकवावा, श्रद्धा आहे माझी, देता पिकवू. माझी तर समाजाची चोऱ्या करणं हा दोरडा घालणं हे आमचं पूर्वीचं तुम्ही दिलेलं ही निहित कर्तव्य आहे. हे निहित कर्तव्य आम्ही करू का? एक तर ब्राह्मण जिवंत राहील का? करू? अरे कायद्यानं सांगितलंय ना, कायद्याची परिभाषा आहे, संविधान आहे, कायदा आहे, राज्य कायद्याचं आहे. पण या न्यायाधीशानं कायदा फाट्यावर मारला आणि निर्णय घेऊन टाकला की मी श्रद्धेच्या आधाराने इथे सांगतो की हे एवढं क्षेत्र जे आहे, इथे बाबरी मशीद होती तिथे रामाचा जन्म झालेला आहे, ही गोष्ट मी मान्य करतो, तिथे मंदिर बांधायला परवानगी देतो. अरे वारे आईजीचे जेव्हा बायजी उदार, जेव्हा आता त्याचं सपाटीकरण सुरू झालं आणि आता देऊळ बांधायचं आहे तिथे, सोन्याचं का बांधण्यात माझा विरोध नाही, त्यांच्या श्रद्धा असतील तर आमच्याही श्रद्धा आहे. ते त्यांच्या धर्माचं काही करत असतील, आम्ही आमच्या धर्माचं काही करत असू. दोन धर्मामध्ये जेव्हा भांडणं लागतात तेव्हा कोर्टाने निर्णय घ्यायचा असतो. हे कोर्टाने पार्शियल निर्णय दिला, मुस्लिमांना बाजूला केलं, त्याला कुठेतरी 5 एकर जागा देतो म्हणून, आणि बौद्धांना मोजलंच नाही. पण भूमी आहे ना ती, बुद्धाची आहे भूमी. या बुद्धाच्या भूमीमध्ये त्या मशिदीच्या खाली जेव्हा उत्खनन झालं, त्याला सपाटीकरण आपण म्हणतो, ते समतलीकरण म्हणतात, सपाटीकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा एक यांचा बाप, आजा, पंजा, खापरपंजा यांनी काय हरामखोऱ्या केलेल्या होत्या हे जगाच्या समोर यायला लागलं. आणि बुद्धाची तिथे विहारातल्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या, खांब मिळायला लागले, चक्र मिळायला लागले, काय काय मिळायला लागलं. आणि हे सगळं जेव्हा मिळायला लागलं तेव्हा पंतप्रधान त्यो रथयात्रा काढलेला आडवाण्या सारे गप्प, सारे तोंडावर मोठं ठेवून गप्प. अरे का साल्या बोला घेता? हे बोलायला लागलं ना आता, ही माती बोलायला लागली. माती तुमच्या बापाची नाही, आमच्या बापाची आहे हे सिद्ध झालं. म्हणून त्या कोर्टाला म्हटलं की त्याला सुप्रीम कोर्टामध्ये खेचून त्याला चुकीचा निर्णय दिला म्हणून फाशी दिला पाहिजे. है कोर्टावरचा न्यायावरचा विश्वास जर राहायचा असेल तर न्यायाधीश चुकू शकतो, आणि मग चुकला तर न्यायाधीशाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. इथे जरा काही केलं की लगे कोर्ट कचेऱ्या तुरुंग येऊ तेव, आणि तुम्हाला काय सूट आहे का? कायदा तुमच्यासाठी वेगळा आहे ना आमच्यासाठी वेगळा आहे? नो. आता तिथे सिद्ध झालेलं आहे, तिथे विहार होतं. आता आमच्या प्रधानमंत्र्यांनी फार मनाचा मोठेपणा दाखवला, ते म्हणले नाही नाही मी उद्घाटनाला येणार नाही, ते भूमिपूजनाला जाणार होते त्याच्या.
अरे ज्या रामाचा जन्म कुठे झाला हे तुम्हाला सांगता येत नाही, तर अयोध्येत सगळीकडे जन्म झाला म्हणून सांगितला. अयोध्या आहे, साकेत आहे, ही साकेत नगरी आहे, बुद्ध नगरी आहे, अयोध्या बुद्ध नगरी आहे. त्याचा सारा इतिहास मी सांगत बसण्याची गरज नाही मला वाटत. आता सिद्ध झालंय पुरेसर की ही बुद्धाची नगरी होती. जिथे बांधकाम करायला निघालात तिथे आमचा विहार होतं मोठं, आणि अशी कितीतरी विहार त्या अयोध्येमध्ये होती. त्या अयोध्येतले सारे नागरिक हे बौद्ध आहेत. आज ते स्वतःला बौद्ध म्हणतात की नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण मोमशानं आणि त्यांचं जर DNA चेक केलं तर ते 100% गौतम बुद्धांच्या DNA चेक करायला चेक होईल, आणि ते एक असतील की नाही बघा. माझं म्हणणं असं येस, आम्ही सारे एक DNA आमचा कोणाचाही चेक करा. आम्ही भारतीय आहोत, ओरिजिनल भारतीय आहोत, मूळ निवासी आहोत, आम्ही इथलेच लोक आहोत. आमच्या बाबासाहेब कुणीही परदेशात आलेले नाही तेव्हा आम्हाला कोणाला राष्ट्रीयत्व राष्ट्रप्रेम शिकवण्याची आवश्यकता नाही. निदान RSS आणि बामनांनी तर नाहीच नाही, कारण तेच परदेशात आलेले आहेत, ते आक्रमक आहेत. हे त्यांचे रूप सगळे चारही वेद वाचा, त्यातलं ऋग्वेद वाचा. ऋग्वेद तुम्हाला सांगेल की ते कसे बाहेर आले, त्यांनी कोणत्या उचापती केल्या, कशी राज्य निर्माण केली, स्वतःची दहशत कशी निर्माण केली, आमच्यात आपसात भांडणं कशी लिहिली. आज सुद्धा 2 भावामध्ये मारामाऱ्या आहोत. त्या 7 वरावरनं मारामाऱ्या कोण लावतं, बांधावरनं मारामाऱ्या कोण लावतं. इतकी प्रचंड विषमतेचं वेळ असलेली जगात दुसरी टोळी नाही. मी RSS टोळी असं म्हणतो. या टोळीच्या शिवाय जगामध्ये आज तुम्हाला असं दिसणार नाही अशी भयानक टोळी आहे. अतिशय कपटीने कारस्थानी ते जे बोलतील ते करणार नाही, कारण करतील ते बोलणार नाही. आणि आपलं सारं उघड असतंय, आपण सारंच बोलून टाकतो, कारण आपण पापी नाही आहे. ते आरामी पापी आहेत सगळे. त्यांच्या पोतात एक, ओटात एक, बोलतात एक, करतात एक. हा सगळा धंदा त्यांनी का केलाय, तर त्यांचं अधिराज्य टिकलं पाहिजे. अधरोत्तरता ते कुणालाही राज्यावर बसवत आहे, पण सूत्र सगळे स्वतःच्या ताब्यात ठेवत आहे. राजा कुणीही त्यांना चालतो, राज्याचा काय परिणाम परत पडत आहे. आता त्या मोदीला केलं नव्हे, मोदी भावलेच आहे हो. भागवत हे मोदीने मोदीला भागवतनं ठेवलेलं आहे. हे ठेवलेलं माणूस आहे, ते फक्त टॉन 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 बडबडते. याच्या पलीकडे त्याच्या डोक्यात काय आहे, त्याच्या डोक्यात यक्षदक्षेच्या पलीकडे काय असू शकत नाही. त्यांनी संघावरती अर्थशास्त्र शिकवत नाहीत, समाजशास्त्र शिकवत नाहीत, मानववंशशास्त्र शिकवत नाहीत, समाजवाद शिकवत नाहीत, साम्यवाद शिकवत नाहीत, सेक्युलरिझम शिकवत नाहीत, आणि दुनिया शिकवत नाही. तिथे फक्त आपल्या इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे घेऊन जातात आणि इतिहासामध्ये रमायला सांगतात, आणि तोही खोटा इतिहास. त्या देशातली सारी पुस्तकं काढून समुद्रामध्ये फेकून दिली पाहिजेत. जेवढे वेद वाट पुरावणं हे सगळ्या भानगडी काढल्या पाहिजेत, आणि काय केलं पाहिजे तर जाहीर होळी केली पाहिजे किंवा समुद्रामध्ये नेऊन टाकून दिलं पाहिजे. इट्स अ रिव्होल्युशन. सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. आमची सांस्कृतिक मूल्य तर आम्हाला आता बदलण्याची आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. RSS म्हणत होती ना आम्ही सांस्कृतिक लढाई करतो, ते RSSवाले सांस्कृतिक लढाई करणारे लोक होते ना, तर ही लढाई आता आपल्याला तीव्र केली पाहिजे. येस, ही लढाई आपल्याला तीव्रच केली पाहिजे. शाळा कॉलेज सगळी शिक्षण व्यवस्था सगळं मोडून टाकलं पाहिजे, बंद करून टाकलं पाहिजे. 10-20 वर्षासाठी बंद केलं पाहिजे, एक सुद्धा नाही. 10 वर्षासाठी बंद करा आणि हे सगळं पुसून टाका. जोपर्यंत तुम्ही जातीव्यवस्था ही ज्या अर्थानं पुसून टाकत नाही तोपर्यंत तिचं काही वाकडं होत नाही. ही रिव्होल्युशन करावीच लागेल. स्त्रियांची काय परिस्थिती बुद्धांच्या धर्मामध्ये, स्त्रियांचं समान त्यांना अधिकार आहे, समान हक्क आहे. आमच्या जमातींमध्ये तर तुम्हाला मी सांगतो शेवटचा शब्द लास्ट वर्ड हा आमच्या तांड्यावरच्या सर्वाधिक वृद्ध स्त्रीचा असतो, असा आम्ही सन्मान करतो त्यांचा. आमच्याकडे असल्या भानगडीत असतात, हे हिंदूंच्या डोक्यातला आहे. एकही माणूस आमच्यातला कुणी रेप करीत नाही, एकही माणूस. दाखवा मला कुठल्या पारद्यानं आता अत्याचार केलाय, पारदीबाईवर कुठेही मला दाखवा. वडार समाजातल्या पुरुषानं वडार समाजाच्यावर अत्याचार केलाय, नो, नॉट एट ऑल. कुठल्याही जमातीमध्ये तुम्ही मला दाखवा तिथे मिळणार नाही. आता एखादा विकृत माणूस असेल ती गोष्ट वेगळी, पण आमच्या जमाती आमचे कायदे इतके चांगले होते आणि आम्ही स्त्री पुरुष समानता मानणारे लोक आहोत म्हणून आम्हाला बाबासाहेब जवळचा वाटतो. म्हणून बाबासाहेबाचं बोट धरून आम्ही निघालो, म्हणून बुद्धाचा बोट धरून आम्ही निघालो. आणि आता आपल्याला सांस्कृतिक लढाईकडे जायचंय. राज्यसत्ता हे सांस्कृतिक लढाईचं शिखर आहे.
आधी सांस्कृतिक लढाई केल्याच्याशिवाय अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था कुणाच्या ताब्यात मिळत नसते. त्यासाठी आपल्या डोक्यातला जो शंकराचार्य आहे, आपल्या डोक्यातला जो मनू आहे, तो काढल्याच्याशिवाय आपल्यासमोर काही पर्याय नाही, हे नीट समजून घ्या. आणि हे करायचं असेल तर ही विद्यापीठीय शिक्षण, शाळा, कॉलेज, सगळं ज्ञान वगैरे जे म्हणतात ना, मी डेडली अगेन्स्ट आहे त्याच्या. हे सांभाळलं पाहिजे, ज्याला सांभाळायचं आहे त्याने या देशात राहता कामात नाही. गोट इथे फक्त संविधानाने केलेलं राज्य राहील, बाकीच्यांनी नाही राहायचं, नाही राहायचं इथे. ज्यांना विषमता आणायची आहे त्यांनी इथं नाही राहायचं, किंवा त्यांना इथं राहू नाही दिलं पाहिजे. हे समतेचं राज्य निर्माण होईल. शाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्याचं जे तत्वज्ञान आहे, मग शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, पेरियार रामस्वामी नायकर असतील, हे जे आमचे अधिराज्य अधिनायक आहेत, या आमच्या अधिनायकांनी सांगितलेलाच समाज इथे घडला पाहिजे. त्या विपरीतचा समाज इथे अजिबात घडता कामा तर आहे. किती त्या जातींचं, किती किती करतात चिवडा त्या जातींचा. अरे जाती इतका छळ अन्य कशाने होऊ शकत नाही, जाती इतकी अप्रतिष्ठा कशाची होऊ शकत नाही. जात ही माणसाला लागलेला कलंक आहे, आणि तो कलंक धुण्याच्यासाठी 10 वर्ष बंद करायला लागलं तरी करा, पण जाती निर्मूलन आणि जातीचा समूळ नायनाट याला काही पर्याय आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. लक्षावधी माणसांनी निघून अयोध्येला गेलं पाहिजे, लक्षावधी. आमच्या काही संघटना मित्र आहेत, बामसाहेब त्याच्यापैकी आहे, आमचे पुढारी आहेत, पण आमच्या पुढाऱ्यांबद्दल न बोललेलं मला काही या याच्यावरून मला कुठल्या पुढाऱ्यावरती नाही बोलायचं. पण मी आपल्याला हे सांगतो की आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून ही सांस्कृतिक लढाई करावी लागेल. ती कोणाच्या नेतृत्वाखाली करायची, तर ती बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाच्या नेतृत्वाखाली करायची. मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही, आमच्यापैकी कुणीच त्यांच्यापेक्षा मोठा नाही. त्यांच्याएवढी ज्ञानसंपदा आमच्या 10 जन्मातसुद्धा आम्हाला करता येणार नाही. एवढा महापंडित आमचा नेता आणि आमचा बाप आहे की त्याच्या नेतृत्वाखाली सगळेजण चालायला लागले तर मी तुम्हाला सांगतो काही अवघड नाही. पण मी आंबेडकरांचा अनुयायी, दुसऱ्या कोणाचा अनुयायी नाही. म्हणजे कृपा करून याची नोंद घ्या. पण मला लोक सांगतात की त्यांच्या वारसदारांच्या बरोबर तुम्ही का नाही राहिला, का राहिलो नाही. म्हणजे मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, मी त्यांचा अनुयायी नाही आहे वारसदारांचा. मी बाबासाहेबांच्या रस्त्याने चालताना जर चूक केली ना तर माझा कान पकडा, जोडा काढा. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या बरोबर का गेला नाहीत आणि चुकीची दिशा का घेतली नाहीत, असल्या गोष्टी मी ऐकून कुणाच्या घेत नाही. जे माझ्या बुद्धीला पडतं, जे सद्सद्विवेकाला पडतं ते मी करतो. आणि जेव्हा मला ते कळतं आहे की हे आरएसएस बीजेपीला, मी उभ्या आयुष्यात प्राण असेपर्यंत आरएसएस बीजेपीला कधीच मदत करणार नाही. जे धर्मवादी आहेत त्यांना मदत करणार नाही. मग मुस्लिम धर्मीय आजवादी असू देत, ख्रिश्चन धर्मवादी असू देत, माझं कुठलाही धर्मवादी माणूस त्याच्याशी माझं आयुष्यात जमणार नाही. ज्यांनी डोक्यातला धर्म आणि जाती काढलेल्या आहेत त्यांच्या गळ्यात मी गळा घालीन, ते कुठल्याही जातीचे धर्माचे मला चालतील. पण जे ब्राह्मण्याजवळ बाळगतात, जे विषमताजवळ बाळगतात, जे तुच्छता बुद्धीनं विचार करतात, ते नीच होत असं मी मानतो. जे इतरांना कमी लेखतात ते नीच होत असं मी मानतो. त्याच्यामुळं आपल्याला ही लढाई लढायची आहे, सगळ्यांना मिळून लढायची आहे. आता आत गाईवर आलेली आहे. तिथे रामाचं मंदिर होणार नाही हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची रेख म्हणून सांगतो, तर ब्राह्मणांनी तिथे करायचंच नाही आहे. ते केव्हाच केलं असतं त्यांनी, ब्राह्मणांना जर करायचं असतं तर, पण त्यांना तिथे ते करायचं नाही. त्या अर्थ धुमसत ठेवायचं, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. आता विषय मिटला, आता बौद्ध आणि हिंदू, ज्या गावच्या बोरीत त्या गावच्या बाबडीत. तुम्ही त्यावेळी आमची डोकी उडवलीत, आता तुम्ही आमची डोकी उडवायला तुमचा बापच यायला पाहिजे आता आमच्या डोक्याला हात लावायला. त्यावेळेला आमच्या लोकांना कळत नव्हतं असं नाही, कळत होतं. पण तुम्ही जे शस्त्र वापरलं, वेपन्स वापरली, राज्यसत्ता त्यासाठी वापरली, आणि आजही कदाचित तुम्ही त्याच रस्त्यानं जाण्याच्या लायकीच्या आहात, त्याच रस्त्यानं जाल. पण हे तुम्ही लक्षात ठेवा की आता दाबणं शक्य नाही. दुनियेतल्या कुठल्याही माणसाचा आवाज बंद करू शकाल, पण आंबेडकरवादी माणसाचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. जो जो आंबेडकरांचा छावा आहे त्याचा आवाज कुणी बंद करू शकत नाही, दाबू शकत नाही, त्याला दडपून टाकू शकत नाही. ते दाबून टाकलं ना तर आगेसारखं उफाळून वरती येईल, लक्षात ठेवा. आम्ही थांबत नाही आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्हाला एकत्र राहायचं आहे, आणि आम्ही एकत्र राहूनच अयोध्येमध्ये विहार करणार आहोत. अयोध्येची साकेत नगरी बनवायचीच आहे. तिच्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल ना, तिच्या डावपेचांची रचना केली पाहिजे, लढाईची तयारी केली पाहिजे,
हे सगळं राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे चालू आहे, पण आपलं डोक्यामधलं गणित हे तिथे विहार बांधणं असलं पाहिजे. रामाचं मंदिर बांधायचं आहे, सोन्याचं बांधा, आमचा त्याला विरोध नाही. तुमचं धर्मस्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही आमचं धर्मस्वातंत्र्य नाकारून तुमचं धर्मस्वातंत्र्य लादत असाल तर ही गोष्ट आम्ही चालू देत नाही. मुस्लिमांना त्यांचं धर्मस्वातंत्र्य आहे, ख्रिश्चनांना त्यांचं धर्मस्वातंत्र्य आहे, लिंगायतांना त्यांचं धर्मस्वातंत्र्य आहे, शिखांना त्यांचं धर्मस्वातंत्र्य आहे, बौद्धांना त्यांचं धर्मस्वातंत्र्य आहे. पण माझ्या घरात मी तर, पण माझ्या घरातही तुम्हीच घुसणार तर आता हा धंदा बंद करा. जेवढी म्हणून देशामध्ये देवळं आहेत त्या सगळ्या देशांचा रोज आम्ही लेखाजोखा घेत आहोत. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पासून ते पा तिरुपतीपर्यंत ही सगळी बौद्ध आहेत, ही बौद्ध स्थानं आहेत. त्याच्या जागेवरती तुम्ही काय काय उचापती करून मंदिरं बांधली, कुठे रामाचं त्या बुद्धाचा मारुतीच कर, कुठे बुद्धाचं शंखपिंड पिंडच कर, कुठे जे आता पिंड तुम्ही परवा मिळालं म्हणता, विदाऊट युनी पुंडे कसं काय मिळू शकतं? शिवलिंग याचा अर्थ लिंग आहे एकत्र, नुसतंच लिंग, असं जगाच्या पाठीवर कुठं शिवलिंग नाही आहे. मग इथं सापडलं तेच देऊ तुम्हाला, सापडलं काय ब्रह्मज्ञान आहे का तुम्ही, तुमच्याकडे झालं काय? त्या तुमचा ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्या भानगडी हे सगळं थोतांड आहे. हे नुसतं थोतांड नाही तर माणसांचे भादरून पेपर वेटमध्ये भरण्याच्यासाठी तुम्ही मटेरियल तयार करत असता, माणसं छाटायचं काम करताय. म्हणून प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत सर्वच अभ्यासक्रम बदलला पाहिजे. मी जेव्हा कॉलेज शाळा बंद करतो शिक्षणाच्या विरुद्ध नाही, मी काय मूर्ख नाही आहे. हे बंद करा याचा अर्थ असा की हे परंपरावादी शिक्षण बंद करा आणि जगाशी नातं जोडणारं शिक्षण आम्हाला पाहिजे, ते शिक्षण आम्ही घेऊ इच्छितो. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याचं ज्ञान आम्हाला हवं आहे, ज्ञान आम्हाला हवं आहे. आम्हाला पोत्या नकोत आहे, आम्हाला पुरावणं नकोत आहे, आम्हाला तुमचे त्या भानगडी नकोत आहेत, ते सगळं फिकून द्या समुद्रामध्ये किंवा झाडून नष्ट करा किंवा पुरून टाका. जे आमच्यासोबत येतील ते आमच्यासोबत आहेत, पण जे आमच्यासोबत येणार नाहीत ते या राष्ट्राशी द्रोह करतायत, गद्दार आहेत असं मी मानतो. आणि म्हणून आपल्याला या सगळ्यांना आता तुम्ही सांगितलं, उरलेले ज्या ट्राईब आहेत त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की आपण बौद्ध आहोत, हे मी एकट्यानं काम केलं, आता एकटा नाही, आता इतकी माणसं माझ्यासोबत आहेत. या सगळ्यांनी आता आपल्या या कामाला लागलं पाहिजे, आपल्या डोक्यातला मनू पहिल्यांदा वजा करून बोललं पाहिजे. आपली तेवढी जात शिल्लक ठेवतो दुसऱ्याची काढतो, दॅट नॉट इम्पॉसिबल, ते इम्पॉसिबल, ते शक्य नाही. माझी तेवढी जात चांगली आहे आणि त्या आमच्याची वाईट आहे, ब्राह्मण वाईट आहेत का बरं? ब्राह्मण का वाईट आहे? तुझ्या डोक्यात जर तो मनू असला तर तू पण ब्राह्मणच आहे ना. मी व्यापक अर्थानं ब्राह्मण ही टर्म वापरतो नेहमी. ब्राह्मण जातीने जन्माला जो आलेला आहे तो ब्राह्मण नव्हे, तर जो ब्राह्मण्यग्रस्त आहे तो ब्राह्मण. मग तो आमच्या घरातला असेल तरी तो ब्राह्मण, तो माझ्या जातीचा असेल तरी तो ब्राह्मण. त्याच्या पुढे ठेवायचं, तुला काय पाहिजे? श्रमण संस्कृती पाहिजे का वैदिक संस्कृती पाहिजे? तू वैदिक संस्कृतीच्या बाजूला जात असेल विषमतेच्या बाजूला चालू फुटतो, तू अशत्रू नंबर एक. हे आपल्याला घराघरामध्ये करावं लागेल. म्हणून मी सांगितलं की सांस्कृतिक लढाई करावी लागेल, सांस्कृतिक युद्ध छेडावं लागेल. हे करोनाचं युद्ध आहे ना, तसं सांस्कृतिक युद्ध करावं लागेल. करोनाचं युद्ध संपेल हो, त्याला काय, त्याला काय लागेल तू वर्ष 6 महिने इकडे तिकडे, तोपर्यंत लस निघेल. पण ही जी इंजेक्शन द्यायचं आहे ना, याला भयानक इंजेक्शन द्यायला लागेल, याची लस कशी शोधायची? मेंदूतला मनोचा जो जंतू आहे, शाहू छत्रपतींनी फार चार म्हटले. महाराज म्हणाले की अरे त्या पारद्याच्या डोक्यातल्या उवा मारण्याचं औषध सापडेल रे मला, तुझ्या डोक्यातल्या मनूच्या मुंग्या मारायचं कुठे औषध मिळेल ते मला सांगतोस का? असं शाहू छत्रपतींनी विचारलेलं होतं. या मेंदूतल्या ज्या मुंग्या आहेत मित्रांनो, त्या मेंदूतल्या मुंग्या आपल्याला मारायच्या निवडून, त्या मुंग्यावर फवारण्यासाठी काही औषध मिळते का ते बघायचं आहे. ते बघायचं असेल तर आत्ताच नाकारावं लागेल. एक घर पाडून टाकल्याशिवाय नवीन घर बांधता येत नाही. आज अर्थव्यवस्था अशा व्यवस्थेत आहे की ती कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्र आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीकडे निघालेला आहे आणि ही वेळ आता अशी आहे की जेव्हा आपण सगळ्यांनी सावधपणे आपली वाटचाल केली पाहिजे आहे. आपण बुद्धाच्या अनुयायी आहोत, आपण कधीही शस्त्र हातात घेणार नाही,
आपण कोणाची हिंसा करणार नाही, आपण कोणाची मारामारी करणार नाही, आपण कोणाचं काहीही करणार नाही. टाळकं फोडायला आपलं फोडायला आलं तर फोडून घेऊ, पण त्याचं टाळकं फोडणार नाही. पण अहिंसेच्याच पद्धतीनं, सत्याग्रहाच्याच पद्धतीनं आपल्याला जावं लागेल, बुद्धाच्याच रस्त्यानं आपल्याला जायला लागेल आणि आपण यांचा पराभूत करावं लागेल, तर ही गोष्ट शक्य होईल. बुद्धाच्या काळामध्ये हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं जात होता हा सगळा विज्ञानाचा भाग. कर्मविपाक नव्हते शिकवत, बुद्धाच्या काळामध्ये कर्मविपाक नव्हता. तो ह्या ब्राह्मणांनी नंतर घातलेला आहे, लय भांगडी घातल्यात तसे कर्मविपाक घातलेला आहे डोक्यात. मागचा जन्म, पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, असे 84 योनीतनं फिरून आल्यावरती ब्राह्मण होणार आणि मग तो स्वर्गात जाणार. याला धर्म आहे का, धर्माचा कचरा का काय किशाचा आहे, चेष्टाविष्ट आहे. कोण चिपतं म्हणे चिपत, वरती चित्रगुप्त आहे तो बसलाय, तो लिहून ठेवतो सगळं पाप पुण्य. अरे ब्राह्मणे इतके पाप करून राहिली राव, त्याचं काहीच लिहिलं जात नाही तिथे, का तर तो ब्राह्मण आहे. बर मग आम्ही पण ब्राह्मणच आहोत, आम्ही अजून एक ब्राह्मण आहोत. ज्ञान विज्ञानाच्या अर्थाने म्हणाल तर ब्राह्मण जेवढी पुस्तकं वाचतो त्याच्या एक पटी नवी पुस्तकं वाचतो. त्या मस्तीत त्यांनी राहिलायचं की आमच्याकडे आहेत पुस्तकं, अरे तुमच्याकडे आहेत तर आमच्याकडे पण आहेत. तुम्ही वाचता तर आम्ही पण वाचतो, तुम्ही लिहिता तर आम्ही पण लिहितो. तुम्ही काय समजताय, तुमच्यापेक्षा आम्ही ओरिजिनल लिहिलं आणि जगभर गेलं. तुमचं कुठलं पुस्तक जगभर गेलं, वेद काय जगात वाचले जातात, वेद आहे रे भेद आहे, जगभर वाचले जाते काय ते. कोणाही ब्राह्मणाचं पुस्तक जगात गाजलंय असा एक ब्राह्मण आणून दाखवा. त्याच्या उलट मी अण्णाभाऊ साठेंच्यापासून किती तुम्हाला उदाहरणं देऊ की ज्यांनी आम्ही जगात पोहोचवलो, आम्ही मराठी भाषा जगात घेऊन गेलो, तुम्ही काय केलं, अंडी उगवणे याच्या पलीकडे काय केलं नाही, अंडी उगवणे आणि अंडी उमवून खाणे एवढाच धंदा तुम्ही केला, दुसरं काहीही काम केलेलं नाही. राष्ट्रासाठी जे इतक्या कर्तव्यगार होतात, 6 वर्ष तुमच्या हातामध्ये सरकार आहे, लाज नाही वाटत का रे. आज माणसं जोगा तुम्ही मराव या प्रश्नात आहेत, रोज माणसं आत्महत्या करून मरत आहेत आणि तेवढीच उपाशी मारण्याची शक्यता आहे. म्हणून मला संताप आहे, काय पद्धतीचं राज्य करताय, दिली ना आम्ही तुम्हाला सत्ता, लोकांनी बहुमतानं दिलं ना तुम्हाला बहुमत, कशाला माणसं जगवायला की माणसं मारायला, देश जगवायला की देश बुडवायला. खुशाल तुमचा पंतप्रधान वाटेल ती विधानं करतो आणि त्याचं अर्थसंबंध जगभर, अरे काय हसतात लोक आपल्यावर, जरा तरी लाज वाटू द्या. लोक म्हणे आम्ही फार ब्रह्मज्ञानी आहोत, कशा तरी पोहोचण्यानं तुम्हाला ब्रह्मज्ञान आहे, कसलं ज्ञान आहे तुमच्याकडे. आमच्याकडे ज्ञान आहे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, अरे तुझं ज्ञान, अरे तुझी लायकी काय आहे ती कळते ना, टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवून टाळ्या वाजवून दिवे लावून कुठे तर एखादा आजार बरा होतो का. पण इतर जगाला खुळं बनवण्याच्यासाठी हे दुसरं काहीच करू शकत नाही, यांना एकच अक्कल आहे माणसाला गाढव कसं बनवायचं, माणसाची क्षेत्र कशी बनवायची, दॅट दे आर एक्सपर्ट. याच्या पलीकडे त्यांची लायकी कोणतीही नाही या देशामध्ये. ते विद्वान आहेत वगैरे मला बिलकुल मान्य नाही, त्यांना मेरिट असतं अजिबातच मला मान्य नाही, ते कसलंही मेरिट नाही त्यांचं. माझं साधं मेरिट सांगतो, जर फडणवीस माझ्याबरोबर गटाराच्या कडेला 3 दिवस जीव जीवून तिथंच जर का झोपून जिवंत राहिला तर फडणवीसचा मी सत्कार करायला तयार आहे, तर त्याला मी ज्ञानी मानतो. येते फडणवीस माझ्याबरोबर हागणदारीमध्ये राहतो, फडणवीस राहतो का हागणदारीमध्ये, चाले एक दिवस सुद्धा तुपाची शिवाय भात खाल्लायच का कधी. अरे आम्ही शिवाय तुकडे नाही, आम्ही जगलो कसे आमच्या जीवाला ठाऊ. हे आणि तुम्ही विद्वान, तुम्ही पंडित, तुम्ही राजे, किती अडाणी माणसांचा गैरफायदा घ्या. जेवढा गैरफायदा घेता आला ना फडणवीस तेवढा तुम्ही आता घेतलेला आहे. हां आणि आता तुमचा कार्यकाळ संपलाच आहे, पुन्हा स्वप्नसुद्धा बघू नका इकडे यायचं. महाराष्ट्रातले बहुजन समाजाचे लोक तुम्हाला कायमचा निरोप द्यायला बसलेले आहेत, तुम्हाला कधी कुणच सती कधीच तुमच्या माणसाला सत्तेत आम्ही बसवून येणार नाही. आम्ही असेन किंवा नसेन, मी असेन किंवा मी नसेन, पण तुम्ही तिथं जाणार नाही एवढं तुम्हाला मी खात्रीने सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला नव्या सांस्कृतिक क्रांतीच्यासाठी नवीन आयाम घेऊन उभं राहावं लागेल, नवीन डायमेन्शन द्यावी लागतील, नवीन चळवळी काय स्वरूपात कराव्या लागतील. ज्या सगळ्या चळवळी थांबलेल्या आहेत त्या आता थांबताच्या कामाच्या नाहीत, त्या अतिशय गतिशील झाल्या पाहिजेत. तू मोठा की मी मोठा असं म्हणणारा माणूस हिंदू असतो, आम्ही सारे भाऊ भाऊ म्हणणारा माणूस बौद्ध असतो. आमच्यात तमका शहाणा आहे फलाणा मूर्ख आहे, नो, ती सगळी थिअरी आहे ती हिंदूंची आहे. हिंदू थिअरी घेऊन बौद्ध समजावून घेता येत नाही, बुद्ध समजावून घ्यायचा असेल तर बुद्ध थिअरीने घेता येतो,
तो समजावून घ्यायचा असेल तर डोक्यातला मनू हकलावा लागतो, आणि ते जर होत नसेल तर घरात गप्प बसावं लागतं. बायकोसुद्धा आपलं म्हणणं ऐकत नाही. मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण मित्रांनो, अतिशय गरीबातल्या गरीब माणसांना घेऊन मी बुद्धाच्या रस्त्याने येऊ शकलो ही मला अभिमान वाटणारी गोष्ट आहे. ज्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर जीवापाड मेहनत करून राबली, जी मुलं राबली, त्यांच्याबद्दल मी शब्दात बोलू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही आमचे उद्धारक आहोत, बाबासाहेब आमचे उद्धारक आहेत, आणि भगवान गौतम बुद्ध आमचे उद्धारक आहेत. आम्हाला विज्ञानाच्या वाटेने घेऊन जायचं आहे, सेक्युलरिझमकडे जायचं आहे, आम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे, आम्हाला सत्ता मिळवायची आहे, आम्हाला संपत्ती मिळवायची आहे. सत्ता संपत्तीच्या फेरवाटपात आम्ही तिथं असलोच पाहिजे, ही आमची भूमिका असली पाहिजे. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा BMP आणि त्यांचे सगळे पक्ष आणि या सगळ्या गोष्टी जे चालवतात लोक, ते खूप चांगलं काम करत आहेत. त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जे जे या लढाईमध्ये आपल्याबरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर घ्या. त्याचा पक्ष, त्याचा पंथ, त्याचा आमक तमक बघू नका. तो बौद्ध आहे एवढं त्याची जिनक पण मी, तो कुठल्या RPIच्या गटात आहे मला काही देणं घेणं नाही. तो कुठल्याही RPIच्या गटात असू दे मला काय फरक पडत नाही. तो कुठल्याही मातंग सेनेत असू दे मला काय फरक पडत नाही. पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे. तिकडं जायचं असेल तर मूल्यव्यवस्था बदलण्यापासूनचा आपल्याला विचार मित्रांनो केला पाहिजे. हे पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो आणि थांबतो. सर्वांना जय हिंद.